श्री पारस पैशन वर्ड, रिश्ता वही खुशियां नहीं, एक वेळा अवश्य भेट द्या। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आज दिनांक 29/4/2021 वार गुरुवार रोजी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास बागडे यांच्या फिर्यादीवरून सोयगाव मार्केटमधील मातोश्री ट्रेडर्स नावाच्या किराणा दुकानदाराविरुद्ध बादवी कलम 188, 269 व 270 अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 371/2021 प्रमाणे कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या मार्फत काही आदेश काढण्यात आलेले आहेत। त्यानुसार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील यांच्या आदेशाप्रमाणे कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विलास बागडे, पोलीस शिपाई देवेंद्र ठाकूर, मनपा प्रभाग 1 चे पुंडलिक ढोणे, संतोष बच्चाव, मोहन बागुल, सुभाष देवरे आदींनी सोयगाव मार्केट येथील तिथे तपासणी केली असता त्यांच्या असं लक्षात आले की 12:30 सुमारास तेथील एक दुकान या कोरोना प्रादुर्भावाच्या नियमाचं उल्लंघन करताना दिसून आल्यामुळे त्या दुकानाचे मालक सुरेश प्रकाशन बुरुड यांच्या मालकीचे मातोश्री टेडरच्या दुकानावर कोरोना प्रादुर्भाव संबंधी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल कर। मालेगाव शहरातील सोयगाव किराणा मार्केट हे खूप मोठं मार्केट असून या मार्केटमध्ये मात्र बाकी सगळ्या दुकानदारांनी पटापट आपल्या नियमांचं पालन करून दुकानं बंद करतात, परंतु व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा जो वेळ 11 वाजेपर्यंतचा हा खूप कमी कालावधी आम्हाला मिळतो, म्हणजे दुकान उघडायचं केव्हा, माल लावायचा केव्हा, माल विकायचा केव्हा, परत माल हात घ्यायचा कधी, ह्या एक व्यापाऱ्यांची ही मात्र नक्कीच जिनियन एक कंप्लेंट त्यांची आहे, त्यामुळे हा वेळ खूप कमी पडतो, अपुरा पडतो, त्यामुळे ही वेळ सुद्धा वाढवून द्यावी असं सुद्धा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। बघूया सविस्तर वृत्त या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी